मला तुमची पत्रकारांची कीव येते की रामदास भाई मोठा नेता म्हणून तुम्ही त्याचा उल्लेख करता, माजी कॅबिनेट मंत्री म्हणून उल्लेख करता, आणि चिल्लर पिल्लर बोलतो त्याच्यावर प्रश्न मला काय विचारता? आजही बापू आमरे माझ्यापासून दूर आहे, रामदास कदमांनी त्यांना जवळ जावं, त्याला प्रेस समोर घ्यावा आणि रामदास कदमांनी बापू आमरेला सांगावं की भास्कर जाधवला 1 रुपया दिला, मी तरी राजकारणात निवृत्त होईन, नाही तर रामदास कदम तुम्ही तरी व्हा आणि पोराला पण राजकारणात निवृत्त करायला सांगा. मी जो परवांच्या दिवशी शब्द वापरला की रामदासभाई तुम्ही नीच आहात, तुम्ही आपल्या मुलासकट आपल्या आईवर उलटलात, खरे हे शब्द माझे नाही आहेत, हे शब्द रामदास कदमांचे माझ्याबद्दल आहेत. 18 वर्षापूर्वी मी ज्यावेळेला शिवसेना सोडली त्यावेळेला रामदास कदमांनी चिपळूणमध्ये येऊन खिर्डीमध्ये एक सभा घेतली आणि हा भास्कर जाधव आपल्या आईवर उलटला. म्हणजे काय? तर शिवसेना मी सोडली. अरे, मी शिवसेनेचं आमदारपद दे सोडलं, सदस्यपद सोडलं, त्यांचं काहीही मी शिल्लक ठेवलं नाही आणि मी निवडणुकीला सामोरा गेलो. माझं तुम्हाला तेच सांगणं आहे की आज त्या शिवसेनेवर तुम्ही उलटलात, ते उलटलात ज्याला आई तुम्ही मानता तिच्यावर उलटलात आणि स्वतःच्या मुलाला घेऊन उलटलात. मी जी हिंमत दाखवली ना आमदारकीचा राजीनामा देऊन मैदानात उतरायची, रामदास कदम मी ते सभेमध्ये तुम्हाला तेच आव्हान दिलं आहे की स्वतःच्या मुलाचा राजीनामा द्या आणि मैदानात उतरा, काही हरकत नाही, त्यावेळेला तुम्हाला मला बोलण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून रामदास कदम जेवढं बोलतील त्या सगळ्याला माझ्याकडं खरं खरं उत्तर आहे. रामदास कदम खरं बोलतात की खोटं बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे.